एकच प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना सत्ताधारी पक्ष असे ते नेते आमदार आहेत म्हणून पूजा चव्हाणच्या मृत्यूला न्याय मिळणार नाही। आम्ही पौरादेवी येथील जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये गेलो, मी योगिता साळवी, स्मिता कावडे आणि ज्योती साठे। आम्ही तिघी मुंबईवरून आलो आणि पौरादेवी मंदिरात यासाठी गेलो की आम्ही मंदिराचं शुद्धीकरण केलं, कारण की याच मंदिरामध्ये काही दिवसांपूर्वी संजय राठोड जे पूजा चव्हाणच्या आत्महत्येमध्ये ज्यांना गुन्हेगार समजलं जातं ते तिथे गेले होते आणि त्यांनी स्वतःला निष्पाप म्हणून घोषित केलं होतं। तर आम्ही जगदंबे मातेला साकडं घालायला गेलेलो आणि शुद्धीकरण करायला गेलेलो की माते पूजा चव्हाणला न्याय देईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांना सजा झालीच पाहिजे।